त्या मस्जिदींनी परवानगी घेऊन लाऊडस्पीकर लावलेले आहेत, ज्या मंदिरांनी परवानगी घेऊन लाऊडस्पीकर लावलेले आहेत त्यांनी काढण्याचा प्रश्न येत नाही. म्हणजे आता जयश्री पाटील कुठं आहे त्याचा शोध काही अजून लागलेला नाही, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आणि ही गोष्ट खरी आहे की त्याच्यामध्ये पवार साहेबांच्या घरावर हल्ले करायला जे लोक आले होते त्यातल्या काही लोकांचं रक्तामध्ये अल्कोहोलचा अंश सापडलेला आहे. कोल्हापूरचा विजय हा निश्चितच आम्हाला अपेक्षित होता. खरं तर याच्यापेक्षा अधिक मोठा विजय व्हायला पाहिजे होता, परंतु तीन पक्षांनी एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाने विकासाच्या कामावर काही बोलण्याच्याऐवजी फक्त धार्मिक भावना पुढे आणून त्याच्यामधून जो प्रचार केला त्याला जनतेने नाकारलेला आहे. आणि त्यामुळेच आमच्या जयश्री जाधव एवढ्या प्रचंड मताने विजयी झालेले आहेत. असं आहे, हनुमान चालीसा असेल, महाआरती असेल, आणखीन काही धार्मिक असेल, ज्याला ज्याला जे जे करायचं आहे त्याने आपापल्या घरामध्ये करावं, आपापल्या तीर्थस्थानामध्ये करावं, मंदिरामध्ये, मस्जिदीमध्ये, चर्चमध्ये, आणखीन कुठं काय करायचं असेल ते करावं. परंतु विनाकारण त्याचं भांडवल करून किंवा त्याचा इश्यू करून समाजामध्ये एक प्रकारची जी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून होतो आहे ते काम कोणी करू नये, एवढंच मला त्यांना सांगायचं. आणि आपल्या ठाण्याच्या सभेत सरळ सरकारलाही आपण म्हणजे धमकीच दिलेली की 3 तारखेपर्यंत आम्ही वाट करू, नाही भोंगे उतरले तर ते त्यांच्या स्टाईलमध्ये पुढची जी काही कारवाई असेल ती करेल. याला सरकार सिरियसली घेत आहे की यालाही इग्नोर केलेलं आहे? नाही, याला सरकार सिरियसली अशासाठी घेत आहे की मुळामध्ये ज्या न्यायालयीन निर्णयाचा आधार घेतला जातो बोलताना त्या न्यायालयीन निर्णयामध्ये भोंगे काढावेत असं कुठेही म्हटलेलं नाही. त्याच्यामध्ये रात्री 10 ते सकाळी 6 या कालावधीमध्ये भोंगे लावू नयेत किंवा लाऊडस्पीकर लावू नयेत अशा प्रकारचा न्यायालयाचा निर्णय आहे. त्यामुळे ज्या मस्जिदींनी परवानगी घेऊन लाऊडस्पीकर लावलेले आहेत, ज्या मंदिरांनी परवानगी घेऊन लाऊडस्पीकर लावलेले आहेत त्यांनी काढण्याचा प्रश्न येत नाही. आणि फक्त त्यांनी जे न्यायालयाने जे अटी घालून दिलेल्या आहेत त्या अटी शर्तीचं पालन केलं पाहिजे आणि ह्याच्यापेक्षा कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. पाहिलं तर काल मुंब्रामध्ये सुद्धा अनेक मुस्लिम बांधव एकत्र आले होते आणि जर अशा पद्धतीने मनसे जर आक्रमण करणार असेल किंवा भोंगे उतरवण्यासंदर्भात जर जबरदस्ती करणार असेल तर त्याला उत्तर दिलं जाईल असा एक इशारा दिला त्यांनी. माझं सगळ्यांनाच सांगणं आहे की कोणीही ज्याच्यामधून काही अशांतता निर्माण होईल अशा प्रकारची वक्तव्य करू नयेत, अशा प्रकारची कृती करू नये. पोलीस आपापल्या परीनं त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने हाताळण्यामध्ये सक्षम आहेत. शिवकाठ्यावरच्या या भूमिकेमध्ये असं बघायला मिळतं की सत्ताधारी शिवसेना पण आज संध्याकाळी हनुमान चालीसाचं पठण करणार आहे. शिवसेनेला हनुमान चालीसाचं पठण आज हनुमान जयंतीच्या दिवशी करायला काही अडचण नाही, म्हणजे ते त्यांनी केलं तर चांगलंच आहे. पण तुम्ही म्हणताय की दुही निर्माण होते किंवा समाजात तेढ निर्माण होते आणि अशा पद्धतीनं शहकाठच्या या राजकारणामध्ये दोन विरोधी पक्षांनी अशा पद्धतीनं समोर येणं किंवा धार्मिक गोष्टींचा असा प्रचार करणं कितपत ठीक आहे? असं आहे की आपल्या देशामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात, आपल्या घटनेने प्रत्येकाला आपापला धर्म निवडण्याचा त्याचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार दिलेला आहे. परंतु या आपल्या वागण्यामधून कुठल्याही परिस्थितीमध्ये एक तेढ निर्माण होणार नाही, अशांतता निर्माण होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे, म्हणजे कुठलाही पक्ष असला तर. पवारांच्या घरी ज्या पद्धतीनं आंदोलन असू दे, त्यानंतर राज ठाकरेंची टीका असू दे किंवा मग अगदी फडणवीसांनी 14 ट्विट करत केल्या टीका असू दे, चारही बाजूनं म्हणजे सामाजिक वैचारिक आणि कौटुंबिक पातळीचा आधार घेत पवारांची कोंडी केली जाते का? पवारांची कोंडी करायला म्हणजे मला असं वाटतं की त्याला फार
आणखीन कष्ट करावे लागतील. हिंदी में जानना चाहेंगे सर, सर मराठी मध्ये मुस्लिम विचारवंत अनेक आहेत, त्यांनी एकत्र येऊन एक महत्वाचा निर्णय घेतलाय की सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे त्याचं आम्ही पालन करणार आहोत असं त्यांना म्हटलंय. या निर्णयाला आपण कसं मुस्लिम विचारवंतांनी एकत्र एक निर्णय घेतलाय, सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे त्याचं आम्ही पालन करू असं देखील त्यांना म्हटलंय. मी तेच सांगितलं, रात्री 10 ते सकाळी 6 या वेळामध्ये लाऊडस्पीकर किंवा भोंगे लावू नयेत. हा जो सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे त्याचा आदर आणि अंमलबजावणी प्रत्येकाने केली पाहिजे, आणि जर अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली असेल तर त्याचं स्वागत आहे. भोंगे 45 डेसिबलपेक्षा वर असू नयेत असंही त्याच निर्णयात आहे. त्यामुळे निर्णयामध्ये जी मर्यादा घालून दिलेली आहे डेसिबलची, त्याच मर्यादेत त्यांनी लाऊडस्पीकर इतर वेळेला लावले पाहिजेत. त्याच्यावरती गेल्यास नॉईज प्रदूषणच्या अंतर्गत जे काही नियम कायदे आहेत त्याच्या अंतर्गत कारवाई केली जाईल. मागच्या काही दिवसांपासून जे पोस्टरवरून वाद होत आहेत यावरून नाशिकच्या सिटीने एक निर्णय महत्वाचा घेतला होता की जर पोस्टर तुम्हाला लावायचे असेल तर ते पोस्टर पोलिसांकडून पर्यंत तपासून घेण्यात यावे. अशाच पद्धतीचा निर्णय महाराष्ट्रात इतरत्र लागू करण्यासंदर्भात काही विचार सुरू आहे. या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे एक कायदा आहे, पब्लिक प्रॉपर्टीचं डिफेसमेंट करण्याच्या विरोधामध्ये कायदा आहे. खरं त्या कायद्याच्या अंतर्गत अशा प्रकारे पब्लिक प्रॉपर्टीजवर पोस्टर लावणे किंवा काही लिहिणे याच्या संदर्भामध्ये कायद्यामध्ये तरतूद दिलेली आहे. तर त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासनानं याची दखल घेऊन त्याचं रक्षण केलं पाहिजे. जयश्री पाटील अजूनही फरार आहेत तर त्यांचा काही शोध लागला का तपास लागला? आणि दुसरीकडे जे हल्लेखोर होते तेही मद्यपान करून आल्याचा आता पोलीस तपासात देखील समोर आलेला आहे. हा म्हणजे आता जयश्री पाटील कुठे आहे त्याचा शोध काही अजून लागलेला नाही, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आणि ही गोष्ट खरी आहे की त्याच्यामध्ये पवार साहेबांच्या घरावर हल्ले करायला जे लोक आले होते त्यातल्या काही लोकांचं रक्तामध्ये अल्कोहोलचा अंश सापडलेला आहे, ते मद्यपान करून आले होते, ही वस्तुस्थिती आहे. सर हिंदी में जानना चाहेंगे कि जिस तरीके से हनुमान चालीसा और स्पीकर को लेकर विवाद है उस पर लगातार राजनीति होती जा रही है, इसको कैसे देख रहे हैं? विवाद तो पूरे देश में है अभी, धर्म के नाम पर चाहे राम हो या हनुमान हो या हनुमान चालीसा हो या महा आरती हो, ये विवाद तो तैयार जानबूझ के किए जा रहे और इसके पीछे राजनीतिक फायदे के लिए ये सब कुछ किया जा रहा है. जो आने राजनीतिक फायदे की अपने बात की तो वैसे ही पिछले अपने सभा में राज ठाकरे ने महाराष्ट्र सरकार को थ्रेट दिया था कि 3 तारीख तक आप जितने लाउडस्पीकर है वो निकालिए वरना अपनी स्टाइल में मन से स्टाइल में उसके ऊपर कार्रवाई की. नहीं, मैं सबको कहना चाहता हूँ कि कोई भी व्यक्ति कोई भी संगठन कोई भी पार्टी कानून हाथ में न ले, क्योंकि ये जो सुप्रीम कोर्ट की जो ऑर्डर है वो बहुत स्पष्ट है, उसमें ये लाउडस्पीकर निकालने के लिए कहीं भी कहा नहीं है. उन्होंने डेसिबल की मर्यादा रखी हुई है और दूसरी बात यह है कि रात को 10 बजे से लेके 6 बजे तक स्पीकर लगाने के लिए पाबंदी लगाई है. हनुमान चालीसा पड़ताल में ये बात सामने आई है कि लाउड स्पीकर जो है वो 70 या 72 डेसिबल से ज्यादा जाता है जबकि 55 होना चाहिए रिहायशी इलाकों में. तो हमारी पड़ताल में ये चीजें आई हैं, इसको लेकर क्या कुछ एक्शन लेगा? साकीनाका के कई ऐसे इलाके हैं जहाँ पर इसके स्पीकर बजता है. इसके लिए बिल्कुल स्पष्ट सूचना दी गई है कि जो डेसिबल की मर्यादा है वो सबने रखनी होगी. इससे ज्यादा कोई अगर बड़े आवाज में स्पीकर लगाएंगे तो उसके खिलाफ कानून के तहत कार्रवाई होगी. हनुमान जयंती के दिन आज तमाम सारी पार्टियां शक्ति प्रदर्शन के तौर पर हनुमान चालीसा का पाठ कर रही हैं. रवि राणा ने मातोश्री के बाहर आने का एक बड़ा ऐलान किया जिसके बाद मातोश्री के बाहर हंगामा हुआ आपने देखा, और अलग अलग जगहों पर इस तरीके की चीजें हो रही है. सरकार इसको कैसे देख रही है? नहीं, सरकार इसको यही देख रही है. सरकार पूरी ध्यान रखी हुई है और आप हनुमान चालीसा करें या कोई धार्मिक पाठ करें लेकिन उसमें जो पब्लिक लाइफ है वो डिस्टर्ब नहीं होना चाहिए और
जिसको जिसको जो जो करना है अपने अपने घर में करे, अपने अपने मंदिर में करे। कई बार ऐसा देखा गया कि एक ही रिहायशी इलाके में 4 से 5 मस्जिद रहती है और उनके हर एक के समय जो है अजान के वो अलग अलग रहते हैं, तो क्या इसमें महाराष्ट्र सरकार या मुंबई पुलिस जो है वो बेसिकली इंटरवीन करके सबको एक साथ बोलेगी कि एक इलाके में एक ही तरह की अजान हो? इसके बारे में मुंबई की पुलिस और महाराष्ट्र की पुलिस जो मुस्लिम संगठन है उनके साथ बात कर रही है और उनको ये बता रही है कि जो कानून है वो कानून का पालन आप भी करें, तो मेरे ख्याल से उनके तरफ से भी पॉजिटिव रिस्पांस आ रहा है। मुम्बरा में कल PFI के कुछ लोगों ने आपके पास तक वीडियोस भी आए होंगे कि कहा है कि जैसे को तैसे में जवाब मिलेगा, पुलिस ने FIR रजिस्टर की है, लेकिन शांति भंग करने की इस तरीके की कोशिश चल रही है क्या? मैं ये बार बार बता रहा हूँ कि इसमें पुलिस बिल्कुल तैयारी में है, ऐसा कोई भी धमकी कोई भी नहीं दे सकता, उसके लिए पुलिस एक ठीक तरह से डील करेगी। थैंक यू। सर, ज्या पद्धतीने पवारांनी महाविकास आघाडी घडवली आणि त्याच्यानंतर महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांना आरोप केले गेले पण सरकार मात्र काही कोसळलं नाही, त्यामुळे कुठे ना कुठे तरी म्हणजे म्हणूनच पवारांवर हे अशा पद्धतीनं वार होत आहेत, प्रतिवार होत आहेत का शाब्दिक? नाही, असं आहे, पवार साहेबांच्यावर वार करणं किंवा करणं शेवटी त्यांना माहिती आहे ना, या महाराष्ट्रामध्ये हे सरकार जे आलेलं आहे हे सरकार महाविकास आघाडीचं सरकार माननीय पवार साहेबांच्या पुढाकारामुळे आलेलं आहे आणि हे सरकार किती प्रयत्न केला तरी कोसळणार नाही, हे सरकार पूर्णपणानं 5 वर्ष पूर्ण करेल, भक्कम पाठिंबा या सरकारला जनतेचा आहे। 2 वर्ष करोनामध्ये गेल्याच्या नंतर आता परिस्थिती सुधारलेली आहे, आता विकासाच्या कामाच्या संदर्भामध्ये डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून जे जे करायला पाहिजे ते ते करण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण नियोजन सरकारच्या माध्यमातून केलेलं आहे। पवारांनी हल्ले केले तर या सरकारला तोडणं किंवा या सरकार फोडणं सोपं जाईल अशी विरोधकांची भूमिका असावी का? त्यांना तसं वाटत होतं पण तसं काही घडलं नाही। सर, कोल्हापूर उत्तर का जो आज का निकाल आया वो आपको क्या लगता है कि जो हाल में जो जानबूझ के कुछ चीजें क्रिएट की गई थी ताकि उसका प्रभाव वहां पर पड़े वो जनता ने नकार दिया क्या? नहीं, मैं बोलता हूं अभी इसके आगे महाराष्ट्र में कोई भी इलेक्शन होगी तो शिवसेना, राष्ट्रवादी और कांग्रेस हम लोग इकट्ठा लड़ने वाले हैं और हर जगह यही नतीजा आएगा। महापालिका चुनाव भी BMC महापालिका जो चुनाव है वो भी साथ में लड़ेंगे? इसके बारे में हमारे पार्टी के प्रवक्ता बात करेंगे, इसके बारे में हमारे जो सीनियर लीडर्स हैं वो बैठ के निर्णय करेंगे। थैंक यू सर। मुख्यमंत्री भेट गए तुम्ही आज? काय नियमित कामाच्या दृष्टिकोनातून ती भेट होती, सांगण्यासारखं काही नाही। कानून व्यवस्था पे भी चर्चा होईल, सांगण्यासारखं काही नाही। आम्ही माहिती घेऊन पूर्णपणाने लक्ष ठेवून आहोत, कुठल्याही प्रकारे दंगली घडू नयेत, अशांतता निर्माण होऊ नये किंवा काही वातावरण तयार होऊ नये याचा पूर्ण प्रयत्न गृह विभाग पोलीस डिपार्टमेंट त्या ठिकाणी घेत। खडसे म्हणाले तुम्ही कडक भूमिका घेणं गरजेचं। येस, खडसे साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा सल्ला जरूर मी अंमलात आणण्याचा प्रयत्न करेन। अरे धन्यवाद म्हटल्यावर पुढे बंद करायला पाहिजे। बंद करा, आपले बूम घ्या, विश्वेश्वर सर बोलणार नाही। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।